ताई जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। ताई आपण जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका होत्या, आता पण आहे म्हणा, परंतु मधल्या काळात तुम्ही काही मिटिंगांना ॲबसेंट राहिलात म्हणून तुम्हाला कमी केलं होतं। तुम्ही पणन संचालकाकडे अपील केलं, तुम्हाला आता पुन्हा त्या पदावर ठेवण्यात आलेलं आहे। त्याचा पुढे निर्णय काय होईल तर माहीत नाही, हे सगळं शक्य कसं झालं? वाणी साहेब नमस्कार। मी बाजार समितीचे संचालिका होते, पण काही कारणामुळं ऑस्ट्रेलियाला असल्यामुळं कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मी येऊ शकले नाही, आणि मला काळेसाहेबांनी 11 मीटिंगला ऑप्शन राहिल्यामुळं काढून टाकलं। परंतु योगायोग असा का माझं सगळं खरं होतं, मी वेळोवेळी त्यांना ईमेल करत होते, कळवत होते, तरी त्यांनी असं केलं। पण आता मी ह्या ठिकाणी बाजार समितीवर संचालिका आहे, आणि ती आहे म्हणजे केवळ आशाताईमुळं आहे, आणि आशाताईनं माझ्यावर एवढं सहकार्य केलं आहे तर मी कधीच हे विसरू शकत नाही। आणि ज्या वेळेला माझं पद काढलं त्यावेळेला काही माझे नेते होते, त्या नेत्यांना मी सांगितलं, आवर्जून सांगितलं, कारण ते राजकीय क्षेत्रातले, आम्ही त्यांना मायबाप मानतो, म्हणून त्यांना मी फोन केला का अमुक अमुक माझं अशाने असं पद रद्द केलंय दादा, तर त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते म्हणले नाही ते तुमचं तुम्ही बघा, याच्यात माझा काही संबंध नाही। मग ठीक आहे, मी म्हटलं नाही संबंध तर ठीक आहे। तुम्ही कुठल्या दादांशी फोन केला असं म्हणता, ते कोण असतील ते दादा? तुम्ही सांगता ही माहिती खरी कशावरून? अहो, मी आमच्या कुलदैवताला स्मरून सांगते, कुलस्वामी खंडेरायाला, का मी खोटं नाही बोलत। मला माहीत नाही काय नेते मंडळी किंवा हे असे वरचे मोठे नेते मंडळी खोटं बोलतात, माझा विश्वास नव्हता आतापर्यंत, पण आत्ता बसला। मी माझ्या कुलदैवताला स्मरून सांगते का मी माझे होते नेते त्यांना मी फोन केला होता, आणि ते म्हणले तुमचं तुम्ही बघा, खोटं बोलता येत नाही आम्हाला, कारण ते बोलत असतील ते त्यांचं त्यांच्याजवळ, पण मी केवळ आत्ता बाजार समितीची संचालिका आहे, आणि ती केवळ आशाताई भुजके यांच्यामुळे आहे। ताई, माझी माहिती अशी आहे की तुम्हाला तुमचं जे संचालक पदाला, म्हणजे बाजार समितीनं जे तुमचं संचालक पद कमी केलं होतं, त्याला स्थगिती पणन संचालकांनी 5 तारखेपर्यंत दिलेली अशी माझी माहिती आहे। तुम्ही आज संचालिका आहात, तुमची पुढची भूमिका काय असेल? वाणी साहेब, उद्या 5 तारखेला सुनावणी आहे, सुनावणी काय होईल त्याच्याशी मला घेणं देणं नाही, परंतु ह्या मार्केट कमिटीमध्ये संजय काळे साहेब सभापती आहेत, तोपर्यंत ही इराताई चव्हाण संचालिका असणार आणि आहेच, ते केवळ एकमेव म्हणजे आशाताई यांच्यामुळेच मी तिथं संचालिका आहे। इराताई, उद्या 5 तारखेला हिअरिंग आहे, काय निकाल तो लागेल तो लागेल, कदाचित तो तुमच्या बाजूने लागेल किंवा तारखा पडतील, तुम्हाला शुभेच्छा। बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांची आणि तुमची ह्या मधल्या काळात काही भेट झाली का? नाही, भेट नाही झाली वाणी साहेब, पण काळे साहेब सभापती आहेत, म्हणल्यानंतर आमच्या कधी मीटिंग असतील काय असतील, सभापती आमचे आहेत ते, आमच्या मार्केट कमिटीचे ते आज आमचे सभापती आहेत, भेट होईल, मीटिंग असेल तेव्हा होईल, कुठं मार्केटमध्ये आम्ही योगायोगाने काय पाणी करण्यासाठी गेलो तिथं होईल। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।